प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं. रासायनिक रंगांचा वापर, गुलालाची अतिरेकी उधळण हे सुद्धा पर्यावरणाला घातक आहे. याच पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथला एक युवक पुढे आलाय. त्यानं पर्यावरणपूरक अशा मूर्ती साकारल्यात. पाहुयात विशेष रिपोर्ट. बाप्पाच्या या मूर्ती थोड्या खास आहेत. या गणेश मूर्ती तुम्हालाही आकर्षित करतील, कारण या मूर्ती खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाला फायदा करून देणाऱ्या आहेत. शुद्धी गणेश असं या मूर्तीला नाव देण्यात आलंय. या मूर्ती साकारल्या गेल्यात देशी गायीच्या शेणापासून. ही मूर्ती साकारण्यासाठी 70% देशी गायीचं शेण, 25% सुपीक माती, 4% तुरटी आणि 1% पंचगव्य वापरण्यात येतं. वरील सर्व घटक मिसळताना त्यात गोमूत्राचाही वापर करण्यात आलाय. तळेगाव दाभाडीमधील प्रसाद विजयकुमार सिंदगी या युवकाच्या संकल्पनेतून या मूर्ती साकारल्यात. की जेव्हा हे गणपती पाण्यामध्ये विसर्जित होणार तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की शेणामध्ये ऑलरेडी 3 घटक असतात. एक म्हणजे असतो नायट्रोजन, दुसरा फॉस्फरस आणि पोटॅशियम. यामुळे पाणी स्वच्छ होण्यासाठी मदत होईल. शिवाय जे शेणाचे फायबर्स आहेत ते शेणाचे फायबर्स माशांसाठी किंवा इतर जलचरांसाठी खाद्य म्हणून उपयुक्त होतील. तर अशा प्रकारे असा हा कॉन्सेप्ट मी डिझाईन केला. विशेष म्हणजे बाप्पाच्या हातातील मोदकामध्ये कडुलिंब, चिक्कू, जांभूळ या झाडांच्या बिया आहेत. या माध्यमातून एक गणपती एक झाड ही संकल्पना रुजवण्याचा प्रसाद यांचा प्रयत्न आहे. हा मोदक तयार करताना आम्ही काय केलं, याच्यामध्ये देशी प्रजातीची जी झाडं असतात, म्हणजे उदाहरणार्थ कडुनिंब झालं, त्यानंतर चिक्कू झालं, जांभूळ झालं, तर अशा प्रकारच्या झाडांच्या बिया आम्ही याच्यामध्ये लावलेल्या आहेत. यातून एखादं कडुनिंबाचं झाड मोठं होईल, ते कई जणांना सावली देईल, कई जणांना त्यातून औषधं मिळतील. माझा मानस आहे की हे आमचे 2400 गणपती आहेत, तर या 2400 गणपतींमधून 2400 झाडं नक्कीच निर्माण होतील. या मूर्ती साकारण्यासाठी प्रसाद यांनी तळेगाव दाभाडेत कारखाना सुरू केला असून या कारखान्यात काम करणाऱ्या सर्व कामगार महिला आहेत. सगळ्या महिलांनी गणेश मूर्ती बनवण्याचा हा देशातला पहिला कारखाना असल्याचा दावा करण्यात येतोय. या कारखान्यात 13 इंच ते 18 इंच उंचीपर्यंत गणेश मूर्ती साकारल्या जातात. या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीला पुणे, नागपूरसह दुबई आणि अमेरिका इंग्लंडमधूनही मागणी येते. विशाल पडाळे, झी मीडिया, तळेगाव दाभाडे.